इथून अंबेजोगाई मधल्या बीड जिल्ह्यातल्या आयटीसी कंपनीचं एकमेव सोयाबीन खरेदी केंद्र 15 दिवसांपासून बंद आहे. बीड भेसळ रोधक खात्याच्या अधिकाऱ्यांची ठेकेकोर भूमिका ह्याला जबाबदार आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. आयटीसी कंपनी देशभरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, हरभरा, तूर आदी धान्याची बाजार भावापेक्षा जास्त दरानं खरेदी करते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना 8 दिवसांमध्ये खात्यावर मालाचे पैसे जमा होतात. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये आयटीसी कंपनीची खरेदी केंद्र देखील आहेत, मात्र एकाही ठिकाणी भेसळरोधक अधिकाऱ्यांनी केंद्र चालवण्यासाठी परवाना मागितलेला नाही. मात्र बीडच्या अधिकाऱ्यांनी ती जाचकट लावल्यानं इथलं खरेदी केंद्र सध्या बंद आहे. 3 दिवसांमध्ये हे खरेदी केंद्र सुरू केलं नाही तर बीडमधल्या अन्न भेसळरोधक कार्यालयाला टाळ ठोकू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे. शेतकऱ्यांना जे ते आयटीसी कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक क्विंटल माग जे 150-200 रुपये आगाव मिळत होते ते आज बंद झाले. आयटीसी कंपनीनं सगळा घाशा गुंडाळून गेली ती, याची जबाबदारी कोण? आम्ही त्या कंपनीच्या भेसळ प्रतिबंधक अधिकाऱ्यांना मी इशारा देतोय की 3 दिवसांमध्ये जर त्यांनी पूर्ववत ते आयटीसी केंद्र खरेदी केंद्र जर नाही सुरू केलं आणि माफी जर नाही मागितली तर आम्ही भेसळ प्रतिबंधक कार्यालय बीड या ठिकाणी त्या ऑफिसला कुलूप लावू.